नमस्कार, ललिताज चुला चौकामध्ये मी ललिता परिहार आपलं स्वागत करते. आज आपण करणार आहोत चमचमीत मिसळपाव. यासाठी आपण घेतलं आहे 300 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे. त्यानंतर आपण मसाल्यासाठी घेतलं आहे 1.5 कांदा घेतला आहे कापलेला बारीक. त्यानंतर 1 टेबलस्पून अद्रकचे तुकडे घेतले आहेत, 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 छोटी वाटी खोबरं त्याचे तुकडे घेतलेले आहेत आपण, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो चिरलेला आणि सजावटीसाठी बारीक चिरलेला कांदा, फरसाण आणि पाव. प्रथम आपण ही मटकी घेतली आहे, स्वच्छ निवडून आपण धुवून घेणार आहोत. आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकते, 1/2 चमचा हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकून 2 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. आता आपला कुकर होतो आहे, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे 1 चमचा. आता त्यामध्ये मी कांदा टाकते, आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे हा कांदा. आता आपला कांदा थोडा ब्राउन झालेला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो टाकतो आहे. आपल्याला टोमॅटो पण थोडेसे परतून घ्यायचे आहेत. मी यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो लवकर परतून होतील. आता आपलं हे परतून झालं आहे, आपण हे काढून घेऊया. आता ह्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून खोबरंसुद्धा भाजून घेते. आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे आणि कुकरच्या 2 शिट्याही झालेल्या आहेत. तर आता आपण पाहून घेऊ की आपली मटकी शिजली की नाही. ते हे पहा, छान मऊ झालेली आहे मटकी, हाताने दबली जाते. आता आपण हे जे पाणी आहे हे काढून घेऊ आणि मटकी वेगळी करून घेऊया. आता हे पाणी आपण काढून घेतलेलं आहे, ह्याच्यात आपल्याला कट पण करायचं आहे आणि भाजीसुद्धा करून घ्यायची आहे. आता आपला मसाला सगळा गार झालेला आहे, आपण हा मिक्सर जारमध्ये काढून वाटून घेऊया. ह्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकून वाटून घेते आहे. हे पहा, छान मऊ झालेलं आहे आपलं वाटण. आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता मी ह्याच कढईमध्ये तेल टाकते, आपल्याला मटकीची भाजी करायची आहे. तेल ह्याला सढळ हस्ते वापरावं लागतं. तर आपण आता तेल टाकलेलं आहे, तेल तापलं की त्यामध्ये आपण 1-1 जिन्नस टाकूया. तेल तापलं आहे आपलं, त्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकते. मोहरी तडतडली की त्यामध्ये मी हे वाटण टाकते, आपण जे आता मिक्सरमध्ये काढलं ते 1/2 वाटण मी भाजीसाठी वापरते आणि 1/2 आपण कट करणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत. तर आता आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी तिखट टाकते आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता. थोडी हळद टाकते आहे आणि हे तेल सुटेपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलेलं आहे आता आपल्या मसाल्याला. आता 1-2 मिनटं आपण परतून घेऊया. ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते म्हणजे आपला मसाला कढईला लागायला नको म्हणून. 1 चमचाभर पाणी टाकलं आहे मी ह्यामध्ये. आता यामध्ये जी मटकी आपण काढून ठेवली होती ती आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये. मटकी शिजताना पण आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता आपण अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. छानपैकी आपली भाजी परतून होते. ह्याच्यामध्ये मी थोडंसं जे आपण पाणी काढून ठेवलं होतं भाजीचं, मटकीचं जे पाणी काढून ठेवलं होतं ते थोडं टाकून ही शिजवून घेते. आता ह्यामध्ये मी हा गरम मसाला टाकते, हा
मी घरी केलेला गरम मसाला आहे। तुम्ही ह्याऐवजी मिसळ मसालासुद्धा टाकू शकता, पण मी नेहमी अशाच पद्धतीने करते आणि याची टेस्ट खूप छान लागते। तर आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि 2 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं आहे। मीठ अंदाजाने टाकून आपण झाकण झाकून ठेवूया 2 मिनटासाठी। हे बघा 2 मिनटं झाली आहेत आणि छान मस्तपैकी तर्री आली आहे आपल्या भाजीला, मस्त झाली आहे। आता हे आपण साईडला ठेवूया आणि कटाची तयारी करून घेऊया। आता मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपलं तेल तापलं की ह्यामध्ये आपण जो मसाला वाटण ठेवलं होतं ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आपलं वाटण परत आहे। आता यामध्ये मी तिखट टाकलं आहे आणि हळद टाकलं आहे आणि गरम मसाला टाकला आहे परत। आता मी भाजीमध्ये तिखट जास्त टाकलं होतं म्हणून या कटामध्ये मी थोडं कमी टाकते म्हणजे ते बॅलन्स होईल। आता आपल्या वाटणाला छानपैकी तर्री आली। आता यामध्ये मी थोडं 1/2 टेबलस्पून धणेपूड पण टाकली आहे आणि हे आपण परतून घेऊया छानपैकी छानपैकी। गरम मसाला टाकला आहे छान, तेल सुटलंय त्याला चौबाजूंनी। आता यामध्ये जे आपण पाणी काढलं होतं कटाचं ते सगळं पाणी याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। वाटण वाटलं त्याचं पाणीसुद्धा टाकलंय आणि जे आपण कट काढला होता मटकीचा ते पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकतो आहे। आपण आता हे पाणी टाकलं आहे आणि अजून तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकून त्याच्यात ॲड करू शकता, कारण कटाला अशी जास्त चव नाही आहे त्यामुळे जी काही चव येईल ते आपण जे मटकीचं पाणी टाकलं आहे त्यामुळे येणार आहे। तर आपण जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलं आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकतो आहे आणि याला छान उकळी येईस तोपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे। आपला गॅस मीडियम आहे आणि आता छानपैकी उकळी आली। आता आपण गॅस बंद करूया। आपल्या कटाला मस्त तर्री आली आहे। आता आपण मिसळपाव सर्व्ह करूया। आता मी इथे ब्रेड घेतले आणि एका प्लेटमध्ये भाजी काढून घेतली आहे, त्यावर फरसाण टाकते, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरने गार्निश करूया, सोबत लिंबू, बारीक चिरलेला कांदा
आणि हा कट, ह्या कटाबरोबर तुम्ही मिसळपावचा आस्वाद घेऊ शकता। अशा पद्धतीने आपला मिसळपाव तयार झालेला आहे। झणझणीत चमचमीत मिसळपाव नक्की ट्राय करा। थँक्यू।